मी योगिता विले, योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आंब्याची साठ या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। आज आपण फणसाची साठ बनवणार आहोत आणि अगदी झटपट तयार होतात हे। चार दिवसात छान अगदी सुकतात, अगदी सहा महिने तुम्ही आरामात हे साठ खाऊ शकता। आता फणसाची साठ करताना जो फणस असतो तो बरका म्हणजे रसाळ फणस जो आहे तो त्याच्यासाठी वापरला जातो। अगदी सोपी पद्धत आहे। आता तो कसा बनवायचा, फणस कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवते। आता हे सगळे गरे आपण काढून घेतलेत आणि रसाळ गरे हे अगदी असे मऊ मऊ असतात। हे पा, ह्याची मी तुम्हाला सांगितलं की ह्याची भाजी खूपच छान होते। आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यातले जे सगळे गोटे आहेत ना त्या सगळ्या बाजूला काढायच्या आहेत। अगदी इझिली निघतात आणि त्या गोट्यांबरोबर ह्याच्यासोबत एक पातळ असा पापुद्रा असतो। हे पा, गोटीला असा पातळ पापुद्रा असतो, तो पण आठवणीने काढायचा। हे पा असं त्याचं, ते सगळं बाजूला काढायचं नाहीतर ते अडकणार। आता हे साठ करताना दोन प्रकारे हे गाळलं जातं, म्हणजे एकतर तुम्ही आपली रेग्युलर जी चाळण असते ना त्याच्यावर असं हाताने घासून, किंवा आपली पुरणाची जी चाळण असते ती तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर गाळून हे पल्प काढू शकता। आणि दुसरं म्हणजे एकदम इझी तुम्ही हे मिक्सरला फिरवू शकता। आता हे मिक्सरला फिरवणारच आहे मी, म्हणजे कसं पटकन आपले होऊन जातात, वेळ लागत नाही। हे असे आता सगळे मी वेगळे करून घेते। ह्या गोट्यांची भाजी खूप छान होते, उकडून खूप छान लागतात। आणि हे साठ जे आहे ते सहा महिने चांगलं राहतं, त्याच्यानंतर काय ते टिकत नाही। म्हणजे तीन महिने सहा महिने तुम्ही जसं चांगलं वाळवाल तसं ते टिकतं। हे पा, ह्याच्याबरोबर हे मधला जो आहे ना हे काढायला विसरायचं नाही। हे पा, हे कडक असतं, हे सगळं काढायचं। आता हे बघा किती बुगबुगीत आहे, ते अगदी इझिली त्याचा पल्प निघतो। आता हे मी पहिलं असं करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। हे आता सगळ्या गोट्या मी काढून घेतल्या आहेत। एका पूर्ण फणसाचं एवढं निघालं आहे, कारण मीडियम साईजचा होता आपला फणस, मग एक पाऊल भरून एवढा त्याचा गर निघाला आहे। फक्त मी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यायची की आपण जेव्हा गोट्या काढतो त्याच्यातनं तेव्हा इथे त्याचा असा एक कडक भाग असतो, तो पण आठवणीने काढायचा। हे बघा किती तुम्हाला दिसेल, किती निघालं आहे त्याच्यातनं ते। आता हे पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही चाळणीवर घासायचं, म्हणजे खाली गर पडतो जसं आपण पुरण करतो की नाही सेम तसंच। आता मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते, कारण आपल्याला सोपंच पाहिजे असतं। तर आता आपण काय करायचं आहे, ह्या घोट्या काय करायच्या आधी सांगायचं राहून गेलं, ह्या घोट्या ज्या आहेत त्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून की नाही पसरवून ठेवायच्या किंवा निथळ ठेवायच्या, नाहीतर अशाच राहिल्या ना तर त्या खराब होतात आणि त्याच्यावरती पाखरं बसतात। म्हणून या लगेचच धुवायच्या आणि सुकवून ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला भाजी किंवा उकडून खायची असेल काही पण करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात हे गरे घेऊया आपण, सगळे एकदम फिरवणार नाही, मी दोन वेळा लावते। आणि हे कसं मिश्रण थोडं शिजवावं लागतं, म्हणजे त्याच्यात साखर घालून शिजवलं ना की साठ चांगलं होतं, खायला पण हे खूप छान लागतात। फक्त थोडेसे काळजीपूर्वक खावे लागतात, पटकन घशाला लागतो जर सवय नसेल तर। आता हे मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला आता फिरवून हा पल्प आपला तयार आहे। हे पा किती एकदम क्रीमी असा पल्प तयार होतो। रसाळ फक्त साठ करताना रसाळ फणसच वापरला जातो, एवढं लक्षात घ्या। आणि हा साफ केल्यानंतर हाताला काय होतं की असं चिकट चिकट असं होतं, मग थोडंसं तेल लावायचं हाताला आणि तेल लावून असं तुम्ही चोळून पहिलं साफ करून घ्यायचं, नंतर साबणाने हात धुवून घ्यायचे, म्हणजे हात स्वच्छ होतात। आणि मिक्सरचं जे भांडं आहे ना त्याला पण तुम्हाला थोडंसं गरम पाण्याने धुवावं लागणार। आता हा पल्प मी काढून घेते। हा पा किती मस्त एकदम पल्प निघाला आहे। आणि असाच सगळा पल्प मी बाकीचे जे गरे आहेत ना ते पण फिरवून घेते। इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे, तुम्ही कोणतीही पातेलं वगैरे काहीही घेऊ शकता, थोडंसं जाड बुडाचं घ्या। आता जो आपला पल्प आहे ना मिक्सरला फिरवून घेतलेला तो आपण मोजून घेऊया। हा आपला एक बाऊल झाला आहे आणि हा दुसरा बाऊल, दोन बाऊल पल्प झाला आहे। आता इथे साखर जी आपण घालतो ना ती फणसाच्या गोडव्यावर अवलंबून असते, म्हणजे तुमच्याकडचं फणस आता किती गोडसर आहे त्याच्यावर साखर घालायची आहे। आता इथे मी टेस्ट करून बघितला होता, आता फणस आणल्यानंतर तुम्ही
साफ करणार तेव्हा टेस्ट करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता मी इथे अंदाजाने अर्धा बाउल साखर घालते आहे दोन बाउलसाठी। हे पहा, अर्धी बाउल साखर घेतली आहे मी। यातच साखर घालायची, काढून घेते मी सगळी। आणि हे आता मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। साखर मेल्ट झाली की हे मिश्रण शिजतच आपलं। हे मिक्स करून आता आपण शिजवून घेऊया। 5 मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, साखर हळूहळू त्याच्यात मेल्ट होते, एकजीव होते, म्हणजे कसं साठ जे आहे ना ते चांगलं घट्ट होतं आणि चवीला पण छान लागतं। फक्त हे खाली पटकन लागतं ना, म्हणून मग असं मध्ये मध्ये ढवळत ढवळतच ह्याला उकळी आणायची आहे चांगली। हे पहा, त्याचं टेक्स्चर तुम्हाला दिसेल किती छान आलं आहे। हे पहा, अगदी सोपं आहे बनवायला आणि टेस्टला पण खूप छान लागतं। एका फणसाचेच बघा, आता तुम्हाला ताटात ओतल्यानंतर दाखवते किती सारे साठ तयार होतात ते। फक्त कडकडीत ऊन पाहिजे साठाला, म्हणजे साठ काळं पडत नाही। जर तुम्ही सावलीत साठ वाळवलं ना तर ते काळे पडतात। आता 5 मिनटं झालेली आहेत, हे मिश्रण तुम्हाला दिसेल अशा प्रकारे त्याला उकळ्या फुटत आहेत। एवढं झालं की आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम ताटात ओतायचं नाही आहे। हे मिश्रण आपण थंड करून घेऊया, नंतर आपण त्याची साठ घालूया। हे मध्ये 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 असं हलवत ना, थंड करून घेऊया। आपण घेतलेलं मिश्रण आता कोमट झालं आहे। हे पहा, थंड झाल्यानंतर थोडंसं असं घट्टसर झालं आहे। दोन्ही ताटांना मी तेल लावून घेतले, तुम्ही ते तूप लावलं तरी देखील चालेल। आता हे मिश्रण जे आहे ना ते ताटात आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे आणि कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल की आता कलर जो आहे तो थोडासा बदलला आहे याचा शिजवल्यानंतर। मार्केटमध्ये जे आहे ना त्याच्यात येल्लो कलर थोडासा वापरलेला असतो, फूड कलर, त्याच्यामुळे तुम्हाला कलर थोडासा वेगळा वाटतो आहे। आता हे स्प्रेड करून घ्यायचं, खूप जाड असं थापायचं नाही आहे। पातळ जरासा लेअर द्यायचा आहे, असं एकसारखं व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे। आणि तेल पण खूप जास्त लावायचं नाही आहे। आता ही सगळी साठं माझी ताटात घालून तयार आहेत। आपण एक मीडियम साईजचा फणस घेतला होता बरका, त्याच्यात किती सारे साठं आपली तयार झाली बघा। 4 मोठी ताटं आणि 2 प्लेट असं हे तयार झालं आहे। मी नंतर सगळ्यात शेवटी काविलतेने सगळं असं एकत्र करून घेतलं आहे, म्हणजे कसं एकसारखं साठ आपलं निघतं। फक्त तेल तूप जे आहे ते व्यवस्थित लावायचं, पण जास्त लावायचं नाही। आता ही कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायची आहेत, नंतर मी तुम्हाला दाखवते। एक साईडने वाळल्यानंतर पलटून दुसऱ्या साईडने पण आपल्याला ती वाळवून घ्यायची आहेत। आता 4 दिवस उन्हात वाळून हे म्हणजे फणसाचे साठ तयार आहेत, एकदम कडक वाळवायचे। आता ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या कडा पहिल्या अशा सोडून घ्यायच्या सुरीने, म्हणजे पटकन निघतात। जेवढं छान ऊन तुम्ही दाखवाल ना तेवढे ते व्यवस्थित निघतात। हे पहा कशा प्रकारे निघाले दोन्ही बाजूने, अगदी व्यवस्थित आपलं सुकलं आहे। अशा प्रकारे सुकलेलं असलं ना तरच ते साठ चांगलं टिकतं। आता अशी सगळी आपण काढून घेऊया। कसंही कोणतंही तुम्ही काढलं ना अगदी व्यवस्थितच निघणार ते। हे बघा, अगदी एक सुरी फिरवली ना, आता ठेवताना ताटं जास्त होती पण सुकेपर्यंत आमची खाऊन पण झाली ती। कडक ऊन पाहिजे याच्यासाठी। आणि आपण किती तुम्हाला घालताना वाटलं असेल की जाड आहे, पण हे बघा किती पातळ ही साठ तयार होतात। आता हे फोल्ड करून तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता। पुन्हा आता ह्याला ऊन दाखवायची काही आवश्यकता नाही। असं हे परफेक्ट असं फणसाचं साठ आपलं तयार झालं आहे। हे पहा, दोन्ही बाजूनी किती व्यवस्थित झालं आहे ते। तुम्ही हे झटपट ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांना हे कसं वाटतं आहे फणसाचं साठ ते कमेंट करून मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचन व योगिताज किचन एक्स्ट्राज आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।